कोल्हापूर सिटी क्रिमिनल कोर्ट प्रॅक्टिशनर्स बार असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक आज अतिशय चुरशीनं पार पडली यामध्ये ऍडव्होकेट डी डी देसाई पॅनलनं बाजी मारली असून स्वतः डी डी देसाई अध्यक्षपदाच्या निवडीत अवघ्या सात मतांनी विजयी झाले तर उपाध्यक्ष आणि सेक्रेटरी पदाचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात कार्यरत असणाऱ्या कोल्हापूर सिटी क्रिमिनल कोर्ट प्रॅक्टिशनर्स बार असोसिएशनची कार्यकारिणीची निवडणूक आज झाली या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं दोन हजार अठरा एकोणीस या वर्षासाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी देसाई पॅनलचे ॲडव्होकेट डी डी देसाई आणि अतुल भाटिया यांच्यात थेट लढत झाली यामध्ये ॲडव्होकेट देसाई यांना शहाण्णव तर भाटिया यांना एकोणनव्वद मतं मिळाली आणि देसाई अवघ्या सात मतांनी अध्यक्ष म्हणून निवडून आले उपाध्यक्षपदी केदार साळोखे आणि सचिवपदी सनराज पाटील यांची बिनविरोध निवड निवर्न झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रवींद्र जानकर यांनी काम पाहिलं निवडणूक निकालानंतर देसाई पॅनलनं आनंदोत्सव साजरा केला फौजदारी वकिलांच्या सर्वांगीण विकासासाठी तसंच कोल्हापूरच्या सर्किट बेंच बेंचप्रश्नी आपण सक्रिय राहू अशी ग्वाही नूतन अध्यक्ष डी देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी ज्येष्ठ वकील अंशुमन कोरे अविनाश रायबागकर सोमनाथ नडमणे सरदार किरवेकर विजय लांबोरे विवेक देसाई यांच्यासह संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते